नमस्कार, माझं नाव पूर्वा सचिन विस्पुते, मी नाशिकची आहे। मी बीटची बाकरवडी करणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, एक वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी शेव, पाव वाटी चिंचेचा कोळ, दोन चमचे कॉर्नफ्लावर, अर्धी वाटी बीट किसून घेतलेलं आहे मी, तळण्यासाठी तेल आहे, तिखट, हळद, जिरं आहे एक टीस्पून, चवीनुसार मीठ। बाकरवडीच्या पारीसाठी जे घेतलं होतं ना मी सगळं, मैदा, डाळीचं पीठ, कॉर्नफ्लावर, बीट, मीठ, ते सगळं मी एकत्र त्याचा गोळा बनवून 15-20 मिनटाकरता रेस्ट करायला ठेवलं होतं। त्याच्याकरता थोडंसं तेल, त्याच्यामध्ये जिरं आणि ते सगळं घालून देते मी। मसाला थोडा वेळ 10-15 मिनिटं परतू द्यायचा। बाकरवडीची जी तारी आहे तिथे मी आता गोल गोळ करून ते पोळ्या लाटून घेते। त्याच्या हे लाटून झाले आहे, त्याला मी चिंचेची चटणी लावून घेते आहे, चिंचेचा कोळ लावून घेते आहे। एकीकडे मी पॅन तापायला ठेवलेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते, तेल तापायला ठेवते। आता त्याच्यावर शेव आणि तो मसाला सगळा लावून घेते। त्याच्या गोल लाटे करून घ्यायचे, आपल्याला गोल रोल करून घ्यायचं आहे। कापून घ्यायचं नीट, त्याचा रोल करून मी सगळ्या कापून घेतल्या बाकरवडी। आता तळण्यासाठी तेल पण तयार झालेलं आहे। आता एक एक मी बाकरवडी तेलात टाकते। तयार तळती आहे मी सगळ्या बाकरवड्या, तया छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या। टोमॅटो सॉसवर
सोबत सर्व करायचं, गोल्डन ब्राउन रंगावर तळून घ्यायचं, तळून घ्यायचं जरा। बीटरूट बाकरवाड़ी तैयार है।